आज मी लाल मसाल्याच्या शेवगांच्या शेंगांची भाजी करणार आहे. तसंच आपल्याला शेंगा या थोड्या अशा मोठ्या कापून घ्यायच्या आहे आणि साल असते आपली ती थोडी जास्त काढायची नाही आहे, नाही तर शेंगा आपल्या ह्या जास्त मऊसर शिजून जातील. मधून नॉर्मल असे साल काढायचे आहे. आता आपण या धुवून घेऊया. कढाईमध्ये पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद घालूया, थोडं मीठ घालूया. मीठ घातलं आहे, शेंगा मी धुवून घेतल्या आहे. शेंगा आपल्याला शिजायला टाकून द्यायच्या आहे. 70-80% आपण शेंगा शिजवून घेणार आहोत. शेंगा या शिजत आहे, झाकूया. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये खोबरं घेतलं आहे. थोडंसं असं खोबरं घ्यायचं आहे, ते भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर रंगामध्ये आपण भाजूया. खोबरं हे लालसर भाजून घेतलेलं आहे. कांद्यामध्ये मी आता एक छोटा कांदा घातला आहे. कांदाही आपल्याला थोडासा लालसर असा तळून घ्यायचा आहे. तेल घालूया. तेल घालून मी आता हा कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे. कांदा हा लालसर होईपर्यंत मी परतवून घेतलेला आहे, तो काढून घेऊया. कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं आहे, थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, धना पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, एक छोटा चमचा मिरची पावडर आहे. हे सर्व आता मी मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहे. सर्व आपण यामध्ये घालूया. मिक्सरला मी आता हे दळून घेणार आहे. शेंगा आपल्या या छान शिजून गेल्या आहेत. थोडंसं असं आपल्याला 70-80% या शिजवून घ्यायच्या आहेत. गॅसवर मी कढाई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा 1/2 चमचा 1.5 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम व्हायला आलेलं आहे. मसाला मी मिक्सरमध्ये बारीक दळून घेतला आहे, घालूया. मसाला आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, तळून घेऊया. मसाला छान तळून घेत आहे, तेल पण सुटत आहे मसाल्याला. तसंच आपल्याला हा सर्व मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. मसाला मस्त आपला हा तळला गेलेला आहे, तेल पण सुटायला आला आहे. त्यामध्ये आता आपण ह्या शिजलेला शेवगा घालूया. परतवूया. मसाल्यामध्ये आपल्याला शेवगा परतवून घ्यायचा आहे. शेवगा परतवून घेतले आहे, पाणी घालूया. जितका तुम्हाला रस्सा हवा आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता. तर मी मीठ घातलं होतं म्हणून आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता आपण मस्त असं कोथिंबीर घालूया. भाजी आपल्याला दणकेपास उकळून घ्यायची आहे. वाव, एकदम मस्त भाजी मी आता मस्त उकळून घेणार आहे. तेल छान उकळून गेलेली आहे, तेल पण छान सुटलं आहे. भाजी आपली ही तयार झाली आहे. बाउलमध्ये काढूया. वाव, एकदम मस्त अशी आपली ही शेवगांच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे. लाल मसाल्याची आपली ही शेवगांची भाजी तयार झाली आहे.